नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती हिंसक अशी आंदोलनं सुरू आहेत आणि अमेरिका आणि जगामधले जे इतर देश आहेत तर या देशांमध्ये ट्विटरवरती सध्या एक हॅशटॅग खूप ट्रेंडमध्ये आहे, तो म्हणजे हॅशटॅग ब्लॅक लाईव्ज मॅटर. आणि ॲक्च्युली आता हा हॅशटॅग राहिलेला नाही आहे, तर ती एक मूव्हमेंट बनली आहे. तर एक्झॅक्टली ही मूव्हमेंट काय आहे, त्याच्यामागची कारणं काय आहेत, अमेरिकेमध्ये सध्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं का होत आहेत, अमेरिकेतली सध्याची परिस्थिती काय आहे, तर असे बरेचसे मुद्दे आज आपल्याला लेक्चरमध्ये डिस्कस करायचे आहेत. आणि हॅशटॅग ब्लॅक लाईव्ज मॅटर, तर ही जी मूव्हमेंट आहे, तर ही मूव्हमेंट सुरू असताना बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान, तर हिने सोशल मीडियावरती एक पोस्ट केलेली होती आणि या पोस्टमुळे तिला मोठ्या प्रमाणावरती ट्रोलसुद्धा केलं गेलं. तर एक्झॅक्टली ही कॉन्ट्रोवर्सी काय आहे, तर हे सुद्धा आपण लेक्चरच्या शेवटी डिस्कस करू, ठीक आहे. या लेक्चरची जी PDF आहे, तर ती तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉब हे जे आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे, ते तिथून डाउनलोड करता येईल. आणि विजन स्टडीवरती सध्या सब्जेक्ट वाईज कोर्सचे ॲडमिशन ओपन आहेत, हिस्ट्री, जॉग्रफी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, त्याचप्रमाणे CSAT, विज्ञान, गव्हर्नमेंट स्कीम. तर अशा कोणत्याही सब्जेक्ट वाईज कोर्समध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर लवकरात लवकर विजन स्टडीवरती ॲडमिशन घ्या. या सब्जेक्ट वाईज कोर्सचे जे ॲडमिशन आहे, तर ते 15 जूनला रात्री 11 वाजता क्लोज होणार आहेत, ओके. तर 15 जूनपूर्वी तुम्ही आपला प्रवेश निश्चित करा, ठीक आहे. तर आता आपण लगेच आपल्या आजच्या मेन टॉपिकला सुरुवात करूया. अमेरिकेमधल्या मिनिसोटा या राज्यामध्ये एक घटना घडली आणि त्या घटनेच्या रिस्पॉन्समध्ये अमेरिकेमध्ये ही जी सगळी आंदोलनं आहेत, तर ती सुरू झालेली आहेत, ठीक आहे. आता मिनिसोटा हे जे राज्य आहे, तर ते एक्झॅक्टली कुठे आहे, तर हे आपण मॅपमध्ये व्यवस्थितपणे बघूया. अमेरिकेमध्ये 49 राज्यं आहेत आणि त्याच्यापैकी उत्तरेकडे असलेलं हे मिनिसोटा राज्य, त्याच्या बाजूला आपल्याला नॉर्थ डकोटा आणि साऊथ डकोटा, तर ही 2 राज्यं दिसत आहेत. अमेरिकेमध्ये 1858 32वं राज्य म्हणून मिनिसोटा तर या राज्याची निर्मिती झालेली होती. आणि हे जे राज्य आहे, तर याच्यामध्ये तलावांची संख्या खूप जास्त आहे, तर त्याच्यामुळे लँड ऑफ 10,000 लेक असंसुद्धा मिनिसोटा या राज्याला म्हटलं जातं, ओके. आणि अमेरिकेमधल्या सगळ्या राज्यांचा जर आपण विचार केला, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं असं 12वं राज्य आहे, ते म्हणजे हे मिनिसोटा, ओके. जर आपण संपूर्ण अमेरिकेचा मॅप जर व्यवस्थित बघितला, तर सगळ्यात मोठं जे एरियावाईज राज्य आहे, तर ते कोणतं आहे, तर दक्षिणेकडचं टेक्सास, ओके. तर हे सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हे जे मिनिसोटा हे राज्य आहे, तर या राज्यामध्ये 25 मेला मिनियापोलिस तर या शहरामध्ये पोलिसांच्या ताब्यामध्ये असताना जॉर्ज फ्लॉईड तर या कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला, ओके. आणि अगदी थोड्याशा पैशांसाठी जॉर्ज फ्लॉईड तर यांना आपला जीव गमवावा लागलेला होता. ॲक्च्युली झालेलं असं होतं की हे जे जॉर्ज फ्लॉईड आहेत, तर ते मार्केटमध्ये गेलेले होते आणि तिथून त्यांनी काहीतरी परचेस केलं आणि जो दुकानदार आहे, तर त्याला $20 दिली. पण जो दुकानदार आहे, तर त्याला असं वाटलं की फ्लॉईड यांनी ही जी $20 दिली आहे, तर ती नकली आहे. तर त्यामुळे त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. मग ज्या वेळेला पोलीस आले आणि फ्लॉईड यांची विचारपूस केली, तर त्यानंतर मग फ्लॉईड आणि पोलीस तर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. मग त्यावेळेला जे पोलीस अधिकारी होते, तर त्यांनी जॉर्ज फ्लॉईड तर यांना जमिनीवरती पाडलं. आणि एक जो पोलीस अधिकारी होता, ज्याचं नाव आहे डेरेक चॉविन, तर यांनी जॉर्ज फ्लॉईड तर यांच्या मानेवरती बराच वेळ आपला गुडघा दाबून ठेवलेला होता. आणि मग त्यावेळेला जॉर्ज फ्लॉईड तर यांना श्वास घेता येत नव्हता आणि अगदी विनवणी करून ते त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगत होते की मला सोडा, आय कांट ब्रीद, ओके. पण अर्थातच हे जे पोलीस अधिकारी आहेत, तर त्यांनी फ्लॉईड यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग तशाच कंडिशनमध्ये फ्लॉईड हे जमिनीवरती पडलेले होते आणि मग ते बेशुद्ध पडले. मग त्यानंतर मग फ्लॉईड यांना दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि मग त्यानंतर जॉर्ज फ्लॉईड यांना मृत घोषित करण्यात आलं. तर ही जी सगळी घटना आहे, तर ती व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये शूट झाली आणि मग त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे, तर तो संपूर्ण अमेरिकेमध्ये व्हायरल झाला. आणि या घटनेच्या निषेधार्थ हे जे पोलीस अधिकारी आहेत, तर त्यांच्या निषेधार्थ ही जी सगळी आंदोलनं आहेत, तर ती अमेरिकेमध्ये सुरू झाली, ओके. आणि मग हे जे पोलीस अधिकारी आहेत डेरेक, तर यांच्यावरती जॉर्ज फ्लॉईड तर यांच्या खुनाचा आरोप ठेवण्यात आला आणि पोलिसांनी वर्णद्वेषातून जॉर्ज यांची हत्या केली, तर असा आरोपसुद्धा पोलिसांवरती ठेवण्यात आला, ओके.
आणि मग ही जी सगळी आंदोलनं अमेरिकेमध्ये सुरू झाली तर या आंदोलनांमध्ये आय कांट ब्रीथ तर हे जे वाक्य आहे तर ते घोषवाक्य बनलं. ओके, आता अर्थातच आय कांट ब्रीथ तर हे जॉर्ज फ्लॉइड तर यांचं शेवटचं वाक्य होतं. आणि हे जे वाक्य आहे तर या वाक्याला एक वेगळं मिनिंगसुद्धा आहे, कारण जे आंदोलन करते आहेत तर त्यांच्या हातातले जर फलक आपण बघितले तर त्याच्यामध्ये वी कांट ब्रीथ तर असे जे स्लोगन आहेत तर ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. कारण अमेरिकेमध्ये हे जे ब्लॅक अमेरिकन आहेत तर त्यांच्या स्किन टोनवरून त्यांना नेहमीच वेगळं ट्रीट केलं जातं, किंवा व्हाईट अमेरिकन आणि ब्लॅक अमेरिकन तर यांच्यामध्ये भेदभाव केला जातो. तर त्याच्यामुळे आपल्याच देशामध्ये आपल्याला सुरक्षित वाटत नाही, किंवा आपल्याच देशामध्ये आपल्याला स्किन टोनमुळे फक्त वेगळी वागणूक मिळते, तर याच्यामुळे आम्हीच आमच्या देशामध्ये सुरक्षित नाही आहे. तर ही जी भावना आहे तर ती या कृष्णवर्णीय लोकांच्या मनामध्ये आहे. ओके, आणि हेच जे स्लोगन आहे तर ते आपल्याला या आंदोलनामध्ये बघायला मिळतं की आय कांट ब्रीथ किंवा वी कांट ब्रीथ. आणि अमेरिकेमध्ये मिनिसोटा तर या राज्यामध्ये ही घटना घडली, पण या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं सुरू झाली. बऱ्याच ठिकाणची जी आंदोलनं आहेत तर त्याला हिंसक वळणसुद्धा लागलं, आणि हे जे आंदोलनकर्ते आहेत तर ते अगदी व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचलेले होते. व्हाईट हाऊसच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणावरती जाळपोळ झाला. मग सुरुवातीला हे जे आंदोलनकर्ते आहेत तर त्यांना शांत करण्यासाठी म्हणून पाण्याचा फवारा किंवा हवेमध्ये गोळीबार पोलिसांनी केलेला होता, पण जे आंदोलनकर्ते आहेत तर ते काही मागे हटायला तयार नव्हते. तर मग शेवटी पोलिसांना आपल्या पावरचा यूज करून या आंदोलनकर्त्यांना व्हाईट हाऊसच्या एरियापासून लांबपर्यंत हकलवावं लागलं. आणि अमेरिकेमधली ही जी परिस्थिती आहे तर ती इतकी चिघळलेली होती की जे सिक्रेट सर्व्हिस एजंट्स आहेत तर त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर यांच्या सुरक्षेच्या कारणावरून त्यांना बंकरमध्ये लपवलेलं होतं. तर याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की अमेरिकेमधली ही जी आंदोलनं आहेत तर ती किती हिंसक आणि मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत. आणि ही जी सगळी आंदोलनं होत आहेत तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तर या नात्याने ही सिच्युएशन शांतपणे हाताळणं हे ट्रम्प यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण ट्रम्प यांनी सध्या अमेरिकेमधली जी सगळी राज्यं आहेत तर या राज्यांचे जे गव्हर्नर्स आहेत तर त्यांना अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत की तुम्ही आपापल्या राज्यामध्ये नॅशनल गार्ड्सना तैनात करा. आणि त्यांची जी पोझिशन असेल तर ती एक डॉमिनेटिंग पोझिशन असेल, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये जे महत्त्वाचे रस्ते आहेत किंवा महत्त्वाचे चौक आहेत तर तिथे हे जे नॅशनल गार्ड्स आहेत तर त्यांना तुम्ही डिप्लॉय करा, की जेणेकरून आंदोलन जे करणारे लोक आहेत तर त्यांच्या मनामध्ये भीती बसेल. आणि इतकंच बोलून जे डोनाल्ड ट्रम्प आहेत तर ते थांबलेले नाही आहेत. पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी असं सुद्धा सांगितलं की जे राज्य किंवा ज्या राज्यामधले गव्हर्नर नॅशनल गार्ड्सना आपल्या राज्यामध्ये तैनात करणार नाहीत किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशांचं पालन करणार नाहीत तर त्या राज्यामध्ये अमेरिकेची जी फोर्स आहे तर ही फोर्स त्या राज्यामध्ये पाठवली जाईल. ओके, तर अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे तर ते डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं या सगळ्या सिच्युएशनवरती असं म्हणणं आहे की ही जी सगळी आंदोलनं होत आहेत तर ती एक प्लॅन करून केली जात आहेत, किंवा एक ऑर्गनाइज्ड वेमध्ये ही सगळी आंदोलनं होत आहेत. आणि डोनाल्ड ट्रम्प तर यांचं जे प्रशासन आहे तर त्यांची जी इमेज आहे तर ती खराब करणं तर हे त्याच्यामागचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. तर अशा पद्धतीची जी भूमिका आहे तर ती याच्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांची आहे. ओके, आणि सध्या जर आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये बऱ्याच राज्यांमध्ये हे जे नॅशनल गार्ड्स आहेत तर ते डिप्लॉय केलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी तिथे कर्फ्यूसुद्धा लावला आहे. आपण जर परत अमेरिकेचा मॅप बघितला तर या मॅपमध्ये तुम्हाला काही जी राज्यं आहेत तर ती निळ्या रंगाची दिसत आहेत, बरेचसे रेड कलरचे स्पॉटसुद्धा तुम्हाला दिसत असतील. आता याच्यामध्ये जे डार्क ब्ल्यू कलरची जी सगळी राज्यं आहेत तर या राज्यामध्ये जे नॅशनल गार्ड्स आहेत तर ते तैनात केलेत. इथे आपल्याला मेन्शनसुद्धा केलं आहे की स्टेट विथ ॲक्टिव्ह नॅशनल गार्ड. ओके, त्यानंतर जे रेड कलरचे स्पॉट आहेत तर या शहरांमध्ये सध्या कर्फ्यू लावलेला आहे. आणि सोबतच या मॅपमध्ये एक राज्य तुम्हाला असं दिसतं आहे की ते शेडेड केलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. आता हे राज्य या राज्यामध्ये पूर्ण स्टेट वाईड कर्फ्यू लावलेला आहे. ओके, म्हणजे इतर जी राज्यं आहेत तर या राज्यामध्ये काही पर्टिक्युलर शहरांमध्येच फक्त कर्फ्यू आहे, पण अमेरिकेमधलं हे एक राज्य असं आहे की या राज्यामध्ये संपूर्णपणे कर्फ्यू लावलेलं आहे. ओके, आणि हे राज्य कोणतं आहे तर एरिझोना. ओके, की एरिझोना या राज्यामध्ये ॲक्टिव्ह नॅशनल गार्ड्स तर आहेतच आणि त्याचसोबतच स्टेट वाईड
पूर्णपणे कर्फ्यू या राज्यामध्ये आहे. ओके, तर सध्याची ही जी अमेरिकेमधली परिस्थिती आहे तर ती अशा पद्धतीने एकदम गंभीर बनलेली आपल्याला बघायला मिळते. ओके, आणि आपण एकूणच जर अमेरिकेचा इतिहास बघितला तर अमेरिकेच्या इतिहासामध्ये आफ्रिकेमधले जे लोक आहेत तर त्यांना अमेरिकेमध्ये आणून गुलाम म्हणून विकलं जात होतं, आणि गुलामगिरीची ही जी पद्धत आहे तर ती बंद करण्यासाठी म्हणून अमेरिकेमधली उत्तरेकडची राज्य आणि दक्षिणेकडची राज्य तर यांच्यामध्ये युद्धसुद्धा झालेलं होतं. हे जे युद्ध आहे तर ते 1861 झालं. आणि मग अब्राहम लिंकन तर यांच्या काळामध्ये गुलामगिरीची ही जी पद्धत आहे तर ही गुलामगिरीची पद्धत कायद्याने रद्द करण्यात आलेली होती. ओके, पण हे जे सिव्हिल वॉर झालेलं होतं तर ते खूप जास्त भयानक पद्धतीने झालेलं होतं. मोठ्या प्रमाणावरती जो रक्तपात आहे तर तो आपल्याला अमेरिकेमध्ये बघायला मिळाला. त्यानंतर मग पुढे जी 14वी घटना दुरुस्ती झाली तर त्याच्यानंतर मग अमेरिकेमध्ये सगळ्या नागरिकांना समान दर्जा मिळाला. पण जरी कायद्याने अमेरिकेमध्ये नागरिकांना समान दर्जा असेल किंवा गुलामगिरीची ही जी पद्धत आहे तर ती जरी अमेरिकेमधून कायद्याने नष्ट झालेली असेल तरीसुद्धा अमेरिकेमधले जे कृष्णवर्णीय लोक आहेत किंवा जे आफ्रिकन अमेरिकन लोक आहेत तर त्यांना मोठ्या प्रमाणावरती अजूनही भेदभावाचा सामना करावा लागतो. त्यांचा स्किन टोन तर त्याच्यामुळे एक वेगळी जी ट्रीटमेंट आहे तर ती त्यांना अमेरिकेमध्ये मिळते. ओके, म्हणजे अगदी आपण रिसेंटली मागच्या काही वर्षांमधल्या जरी आपण घटना बघितल्या तर ट्रिबॉन मार्टिन तर हा एक 17 मुलगा होता की ज्याची हत्या एका व्हाईट अमेरिकननी केलेली होती, ज्याचं नाव होतं जॉर्ज झिमरमन. हा जो ट्रिबॉन मार्टिन आहे तर हा ट्रिबॉन मार्टिन आपल्या वडिलांना भेटायला आलेला होता, आणि त्यावेळेला झिमरमन तर यांना असं वाटलं की हा कोणीतरी एक संशयित मुलगा आहे किंवा संशयित व्यक्ती आहे, आणि तशाच पद्धतीचा फोन त्यांनी पोलिसांना केला. आणि पोलिसांनी झिमरमन यांना सांगितलेलं होतं की आम्ही तिथे येईपर्यंत तुम्ही शांत राहा, पण स्टील झिमरमन तर यांनी या मार्टिनवरती गोळ्या झाडलेल्या होत्या. आणि मग त्यानंतर पुन्हा ज्या वेळेला केस सुरू झाली तर त्यानंतर मग स्वतःच्या संरक्षणासाठी म्हणून मी या ट्रिबॉन मार्टिनवरती गोळ्या झाडल्या, तर असं झिमरमन यांनी सांगितलं. आणि त्यानंतर कोर्टाने सुद्धा त्यांना निर्दोष मुक्त केलेलं होतं. इवन 2014 मायकल ब्राऊन तर हा जो व्यक्ती आहे तर या व्यक्तीला पोलीस अधिकारी डॅरेन विल्सन तर यांनी गोळ्या मारलेल्या होत्या. मायकल ब्राऊन तर यांचे जे एक सहकारी होते ते म्हणजे जॉन्सन, तर त्यांनी असं सांगितलेलं होतं की हे जे डॅरेन विल्सन हे जे पोलीस अधिकारी आहेत तर या पोलीस अधिकाऱ्याने गाडीच्या खिडकीतून हात टाकून ब्राऊन यांचा गळा दाबलेला होता. आणि मग अर्थातच ब्राऊन आणि जॉन्सन तर हे दोघेजण घाबरले आणि गाडीमधून उतरून ते पळायला लागले. आणि मग त्यानंतर जे पोलीस अधिकारी आहेत विल्सन तर त्यांचं असं म्हणणं होतं की थोड्या अंतरावरती गेल्यानंतर जे मायकल ब्राऊन आहेत तर त्यांनीच माझ्यावरती गोळी झाडलेली होती, पण जे जॉन्सन आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं की सगळ्यात पहिल्यांदा गोळी ही पोलीस अधिकाऱ्याने झाडलेली होती. आणि त्यावेळेला मायकल ब्राऊन तर यांनी आपले हातवर करून सरेंडरसुद्धा केलेलं होतं. स्टील हे जे पोलीस अधिकारी आहेत डॅरेन विल्सन तर त्यांनी मायकल ब्राऊन यांना ठार केलं. मग त्याच्यानंतरसुद्धा अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती जी आंदोलनं आहेत तर ती सुरू झालेली होती. आणि त्यावेळेला जी आंदोलनं झालेली होती तर त्या आंदोलनांमध्ये हँड्स अप डोंट शूट तर ही जी घोषणा आहे तर ती आंदोलनाच्या दरम्यान देण्यात येत होती. म्हणजे ज्या पद्धतीने आत्ता आपण बघतोय की आंदोलनकर्त्यांच्यामध्ये आय कांट ब्रीथ किंवा वी कांट ब्रीथ तर हे जे स्लोगन आहेत तर ते दिले जात आहेत, तर तशीच जी कंडिशन आहे तर ती 2014 सुद्धा होती. इवन 2014 अजून एक गोष्ट ती म्हणजे एरिक गार्नर तर यांनासुद्धा न्यूयॉर्कमध्ये पोलीस अधिकारी डॅनियल अटक करताना त्यांच्या गळ्याला पकडलेलं होतं. हे जे एरिक गार्नर आहेत तर ते टॅक्स स्टॅम्पशिवाय सिगरेटची विक्री करतायत, तर असा जो आरोप आहे तो या एरिक गार्नर यांच्यावरती होता. आणि ज्या वेळेला पोलिसांनी त्यांची चौकशी केली तर त्यावेळेला एरिक यांनी स्वतःवरचे जे आरोप आहेत तर ते अमान्य केले. आणि त्यावेळेलासुद्धा पोलिसांनी त्यांना तशाच पद्धतीने जमिनीवरती पाडून त्यांचा गळा दाबला की ज्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. इवन 2016 सुद्धा अशीच एक घटना अमेरिकेमध्ये घडलेली होती की लुईझियानामध्ये एल्टन स्टालिन तर या व्यक्तीचा जो मृत्यू झालेला होता तर त्याच्यासाठी सुद्धा 2 पोलिसांना रिस्पॉन्सिबल धरण्यात आलं.
तर अशा बऱ्याचशा ज्या घटना आहेत तर त्या अमेरिकेमध्ये वरचेवर घडत असतात, आणि या घटनांमध्ये हे जे कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत तर त्यांचा मृत्यू होतो, आणि जे गोरे अमेरिकन लोक आहेत तर त्यांना मोस्टली केसेसमध्ये निर्दोष मुक्त केलं जातं किंवा फार थोड्या प्रमाणावरती त्यांना शिक्षा होते. तर या सगळ्या गोष्टींमुळे जे अमेरिकेमधले कृष्णवर्णीय लोक आहेत तर त्यांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती असंतोष आहे, आणि हा जो त्यांचा असंतोष आहे तर त्याचा जो उद्रेक आहे तर तो सध्या आपल्याला अमेरिकेमध्ये बघायला मिळतो. ओके, आणि 2013 ब्लॅक लाईव्ज मॅटर तर ही जी संघटना आहे तर ती स्थापन झाली, आणि कृष्णवर्णीय लोकांचा जीवसुद्धा गौरवर्णीय लोकांइतकाच इम्पॉर्टंट आहे, तर ही जी गोष्ट आहे तर ती अगदी ओरडून ओरडून सांगण्याची जी वेळ आहे तर ती या लोकांवरती आलेली होती. आणि ट्रिबॉन मार्टिन, त्याचप्रमाणे मायकल ब्राऊन, तर यांचा ज्या वेळेला खून झाला, त्यांची ज्या वेळेला हत्या झाली, तर त्यानंतर मग ट्विटरवरती हे जे हॅशटॅग आहेत तर ते मोठ्या प्रमाणावरती ट्रेंडमध्ये होते, आणि आत्तासुद्धा तीच कंडिशन आपल्याला बघायला मिळते. आणि आपण एकूणच जर अमेरिकेमधले काही महत्त्वाचे आकडे बघितले तर 2016 द गार्डियनने जी एक पाहणी केलेली होती तर या पाहणीमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की पोलिसांनी झाडलेल्या गोळ्यांमध्ये मृत पावलेल्या 1,000,000 नागरिकांमध्ये नेटिव्ह अमेरिकन लोकांचं जे प्रमाण आहे तर ते 10.13%, तर कृष्णवर्णीय लोकांचं प्रमाण हे 6.6% इतकं आहे. ओके, तसंच वॉशिंग्टन पोस्टचा जो डेटाबेस आहे तर या डेटाबेसनुसार आफ्रिकन अमेरिकन नागरिकांना पोलिसांनी जीवे मारण्याची शक्यता ही श्वेतवर्णीयांच्या तुलनेमध्ये 2.5 जास्त आहे, तर असंसुद्धा निदर्शनास आलेलं आहे. इवन अमेरिकन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ 2018 तर यांच्या अहवालानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये मृत पावणारे जे कृष्णवर्णीय आहेत तर त्यांचं प्रमाण हे दर 1,00,000 मागे 1.9 ते 2.4 इतकं आहे, तर श्वेतवर्णीयांचं प्रमाण हे 0.6 ते 0.7 इतकं आहे. तर हे जे सगळे आकडे आहेत तर ते आकडे जरी आपण बघितले तरी आपल्या लक्षात येतं की अमेरिकेमध्ये हे जे ब्लॅक अमेरिकन्स आहेत तर त्यांना एक वेगळं जे ट्रीटमेंट आहे किंवा जी एक वेगळी वागणूक आहे तर ती अमेरिकेमध्ये दिली जाते, आणि मग ही जी वेगळी ट्रीटमेंट आहे तर त्याच्याचबद्दलचा हा जो असंतोष आहे तर तो अमेरिकेमध्ये सध्या बघायला मिळतो आहे. आता जसं आपण मघापासून ब्लॅक लाईव्ज मॅटर तर ही जी मूव्हमेंट आहे तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघितली की कृष्णवर्णीय लोकांचा जो जीव आहे तो सुद्धा गोऱ्या लोकांइतकाच इम्पॉर्टंट आहे, तर हा त्याच्यामागचा एक मेसेज आहे किंवा म्हणणं आहे. तर आता ही जी मूव्हमेंट आहे तर त्याला काउंटर करण्यासाठी किंवा त्याच्या अपोजिशनमध्ये जे व्हाईट अमेरिकन आहेत तर त्यांनीसुद्धा एक स्लोगन सुरू केला, तो म्हणजे ऑल लाईव्ज मॅटर. ओके, हॅशटॅग ऑल लाईव्ज मॅटर. आणि सध्या जर आपण बघितलं तर भारतामध्ये सुद्धा सेलिब्रिटीज आणि जे स्टार्स आहेत तर ते या हॅशटॅग ब्लॅक लाईव्ज मॅटर तर या मूव्हमेंटला सपोर्ट करत आहेत. आणि फक्त हॅशटॅग ब्लॅक लाईव्ज मॅटर इतकंच लिहून भारतामधले लोक थांबत नाही आहेत, तर त्याच्यापुढे इतर जे काही मायनॉरिटी ग्रुप आहेत, मग वुमन असतील किंवा सध्या आपले जे मायग्रंट वर्कर्स लाईफ मॅटर किंवा पुअर पीपल लाईव्ज मॅटर, तर अशा पद्धतीचे जे ट्रेंड आहेत तर ते सुद्धा सध्या सोशल मीडियावरती सुरू आहेत. तर बऱ्याच वेळेला असं सुद्धा बघायला मिळतं आहे की पर्टिक्युलर एक जो मायनॉरिटी ग्रुप आहे तर त्यांचं लाईफ मॅटर असं लिहिण्यापेक्षा ऑल लाईव्ज मॅटर असं आपण लिहूया, तर हे सुद्धा सध्या भारतामध्ये सुरू आहे. आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तर हिने सुद्धा तेच केलं, तिचं जे इंस्टाग्रामचं जे ऑफिशियल पेज आहे तर त्याच्यावरती तिने एक पोस्ट केलेली आहे की ज्याच्यामध्ये ब्लॅक लाईव्ज मॅटर तर हे जे शब्द आहेत तर त्याच्यामध्ये ब्लॅक हा जो शब्द आहे तर तो खोडून वरती ऑल लाईव्ज मॅटर तर असं म्हटलं आहे, आणि खाली जी इमेज आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्किन टोनचे जे हात आहेत तर ते तुम्हाला दिसतील, आणि सोबतच हत्तीची सोंडसुद्धा इथे तुम्हाला दिसेल. तर आता सारा अली खान हिची जी पोस्ट आहे तर तिच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती तिला ट्रोल करण्यात आलं, कारण जसं आपण बघितलं की हॅशटॅग ब्लॅक लाईव्ज मॅटर आणि हॅशटॅग ऑल लाईव्ज मॅटर तर या ज्या मूव्हमेंट आहेत तर त्यांना आपला असा एक इतिहास आहे, त्यांचा आपला असा एक कॉज आहे, तर त्याच्यामुळे भारतामध्ये आपण ऑल लाईव्ज मॅटर असं लिहिणं हे चुकीचं आहे, कारण तुम्हाला जर कोणत्या एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीबद्दल जर कन्सर्न असेल तर तुम्ही तुमची एक वेगळी मूव्हमेंट चालू करा किंवा जे वेगळे शब्द आहेत तर ते यूज करा, कारण ब्लॅक लाईव्ज मॅटर आणि ऑल लाईव्ज मॅटर तर याला आपलं असं एक मीनिंग आहे, आपला एक असा इतिहास आहे. आणि सोशल मीडियावरती ज्यावेळेला आपण एखादी पोस्ट करत असतो तर त्यावेळेला
ती पोस्ट आपण कोणत्या अर्थाने केलेली आहे, तर समोरच्याला माहिती नसतं आणि समोरचा आपल्या पद्धतीने एखाद्या गोष्टीचा अर्थ काढतो, तर काइंड ऑफ तशीच जी कंडिशन आहे तर ती इथे सारा अली खानची झालेली आहे. आणि जे हॅशटॅग ब्लॅक लाईव्ज मॅटर, तर या मूवमेंटमधले जे लोक आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला ते असं म्हणत असतात की ब्लॅक लाईव्ज मॅटर, तर त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं नाही आहे की अदर लाईव्ज डोंट मॅटर. त्यांचं फक्त इतकंच म्हणणं आहे की जे कृष्णवर्णीय लोक आहेत तर त्यांचं जे जीवन आहे तर ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि इथे सारा अली खान तर हिने जी पोस्ट केलेली आहे ऑल लाईव्ज मॅटर, तर या पोस्टमध्ये त्याच्यामध्ये वर्णभेद आणि त्याचप्रमाणे प्राण्यांचे हक्क तर याची सुद्धा तुलना होती आहे, तर असं सुद्धा ट्रोलिंग करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. तर असे वेगवेगळे जे अँगल आहेत तर या अँगलवरून सारा अली खान तर हिची जी पोस्ट आहे तर त्याला मोठ्या प्रमाणावरती क्रिटिसाइज केलं गेलं आणि हे ट्रोलिंग इतक्या मोठ्या प्रमाणावरती होतं की फायनली सारा अली खान तर हिने आपली इंस्टाग्रामवरची ही जी पोस्ट आहे तर ती डिलीट केली. ओके, तर एकूणच हॅशटॅग ब्लॅक लाईव्ज मॅटर आणि हॅशटॅग ऑल लाईव्ज मॅटर तर या ज्या मूव्हमेंट आहेत तर त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन समजली असेल. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. लेक्चरच्या शेवटी तुम्हाला परत एकदा रिमाइंड करून देते की सध्या आपल्या विजन स्टडीवरती जे सब्जेक्ट वाईज कोर्स आहेत तर या सगळ्या कोर्सचे ॲडमिशन ओपन आहेत. तुम्हाला जर या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर 15 जून रात्री 11 वाजेपर्यंत आपला प्रवेश घ्या, कारण 15 जूनला रात्री 11 वाजता या सगळ्या सब्जेक्टवाईज कोर्सचे ॲडमिशन क्लोज होतील. ओके, तर आता आपण इथेच थांबू. असेच इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन पुढच्या लेक्चरमध्ये आपली भेट होईल. ओके, थँक्यू. विजन स्टडीवर स्टेट बोर्ड, NCERT आणि संदर्भ पुस्तकांवर आधारित क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स घेतले जातात. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. व्हिजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.